सामनामधून संजय राऊत यांनी केलेल्या या आरोपानंतर भाजप नेत्यांनी राऊतांवर सडकून टीका केली आहे. पाहूया भाजप नेत्यांनी यावर नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्यात. आदित्य ठाकरेंना पाडण्याचा प्रयत्न संजय राऊतांकडे जेवढा झाला हे जेवढं खरं असेल तेवढंच हे सत्य आहे. माननीय उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून हटवण्यासाठी संजय राऊत यांनी प्रयत्न केला हे जेवढं खरं असेल तेवढंच हे खरं आहे. खरं तर खोटं बोलण्याची सुद्धा एक मर्यादा असते, पण दुर्दैवानी ही सवय आता व्यसनामध्ये बदलली आहे. रोज उठायचं, खोटं बघायचं, स्वतःचं आयुष्य सुपारीवर चालवणाऱ्या संजय राजाराम राऊतला सगळेच सुपारी घेतात असं वाटतं. हा भांडुपचा देवानंद ज्यांनी सुपारी घेण्यामध्ये PhD केलेली आहे त्यांनी पाड्या पाड्याचं राजकारणाचं बोलू नये. सामन्याच्या दाव्याला आम्ही काळी मात्र किंमत देत नाही. खरं म्हणजे गडकरींच्या संदर्भातलं वक्तव्य म्हणजे संजय राऊतांचा मूर्खपणाचा कळस आहे.